आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बारवाड मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, आमदार जोल्ले यांच्या विकास कामांनी प्रभावित. चिकोडी तालुक्यातील बारवाड येथील राजशेखर पाटील, संतोष तिटवे, राजेंद्र पाटील, सदाशिव कोणे या कट्टर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार शशिकला जोल्ले वहिनी यांनी केलेल्या विकास कामाला प्रेरित होऊन काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार शशिकला जोल्ले वहिनी यांच्या उपस्थितीत भाजपचा स्कार्प घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार जोल्ले यांनी या कार्यकर्त्यांचे आभार मानत सर्वांनाच आजपर्यंत आपण जसे सहकार्य केले तसे सहकार्य 12 मे रोजी निवडणुकीत मतदान करून करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमास माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बोधले, चिकोडी जिल्हा भाजपा उपाध्यक्ष पवन पाटील, मांगूर तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने, गुंधर निर्वाणे, धोंडीराम चौगले, बारवाड ग्रामपंचायत अध्यक्ष जयश्री बत्ते, राजेंद्र पाटील, संजय देसाई यांच्यासह भाजपा कार्यकर्ते आहेत, मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. महानकर न्यूज साठी बारवाडहून तानाजी बिरनाळे. सकाळी 7 सुरू होते, रात्री झोपायला 2 होते, म्हणजे कुठे शक्य होईल तितका थोडस थोडस तरी का धावती भेट देण्याचा प्रयत्न करायला लागला. तर तुम्ही सगळे समजून घ्यायला पाहिजे की वेळ गडबड केलं तरी मला क्षमा असू दे. आणि सगळीकडं म्हणजे इतकं सुंदर वातावरण सुरू आहे की ग्रामीण भागात तरी प्रश्नच नाही. खरं तुम्ही इथं बसून काय विचार करता, निपाणी नगर मध्ये काय आहे बाबा, निपाणी नगरच परिस्थिती काय आहे? तर नगर मध्ये देखील आपल्या भाजपाला 70% मतदान होणार. निपाणी नगर मध्ये देखील कामकाज सुरू आहे. म्हणून सगळीकडं जे काही तुम्हाला माहित आहे, ह्या 5 वर्षामध्ये गेल्या 5 वर्षाच्या पाठीमागे मी इथंच महादेव मंदिर जवळ शेवटचा सभा घेतला होता. आणि त्यावेळेला तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा होत्या की रस्ते झाला पाहिजे. आणि बारवाडचं ब्रिज फार महत्वाचं होतं, कारण किती वेळेला 10 वेळेला 20 वेळेला नारळ फुटला तर ते ब्रिज काय झाला नव्हता. म्हणून सगळ्यांना एक ते इच्छा होती. त्यावेळेला मी वचन दिलं होतं की